गावत आल अशी काम करायला लागतात। मी विकास म्हणून मराठी जोगातला स्वागत करते। चला सुरुवात करू काय नवीन व्हिडिओची। तर गावात आलोय म्हणजे एक गोष्ट तरी करायला लागेल, म्हणजे ते म्हणजे गावकऱ्यांचा प्रेम पहिला शेतात, ते तर जावंच लागेल। सकाळपासून आजोबा बोलतो जावं शेतात जावं, आज तो दिवस उजळलाय आणि आज शेतात जायचंय। आणि शेतात जी थोडीफार जी छोटी मोठी कामं आहेत ना ते करायचे, दररोज करतोय ते करावं लागेल, एवढा कष्ट करण्यापेक्षा शेतात जाऊन कष्ट करू नयेपेक्षा। चला निघूया। वा, पाऊस सुटल्यावर ना असा एक सुगंध जो सुटतो ना मातीचा, असं वाटतं चटई टाकू आणि झोपून जाऊ। काय सुंदर सुगंध येतो यार मातीचा। गावाला आलं तर शेताला जावंच लागेल आणि शेपू कोथंबरी आणि शेपू। गावात आलं ना पहिले कधी शेतात जावं, आणि जो सुगंध असतो ना मातीचा एकदम भारी। पाऊस पडला आणि जो सुगंध सुटला ना मातीचा, मी असं वाटते की थोडीशी घेऊ माती आणि खाऊ। काम शेताचं पूर्ण एक एकर रान होता पूर्ण साफ केला, पूर्ण तोडून आणलं। कोथंबरी आणि शेपूची भाजी आधी तोडून आता मोकळं झालं, आता त्याला धुवा लागेल। खाली माती लागलेली असेल ती माती साफ करायला लागेल पाण्याने धुवून, मग त्याला साईडला ठेवून मग मार्केटला जाऊन विकून यायला लागेल। सकाळी 4 वाजता जायला लागेल मार्केटला, तसं जाऊन विकून यायला लागेल। गावामध्ये ना सगळे 5-6 उडून जातात आणि मुंबईमध्ये तिकडे 10 किंवा 12 असेल असं वाटतं। इथे मी 7:30 उठून जातो, म्हणजे झोपत नाही मध्ये पुढे, असं वाटतं की इथलं वातावरण तसं आहे। मग थोडं आता धुवेल थोड्या वेळाने। सकाळी 11 आलेलो, आता किती 6 देऊ। गावाजवळ अशी कामं आणि शेतातले पाणी सोडायला लागा। कोथंबीर शेतात आली कामं काढायला लागणार, कोथंबीर तोड हे तोड झाले, आजचा कोटा पूर्ण झाला। गावात आल्यावर हे सगळं करावं लागणार, पर्याय नाही। लागलं नाही, त्यांचं पण सीझन असतं, जेव्हा लागेल तेव्हा दाखवेल तुम्हाला। आता पाणी सोडले पूर्ण शेतामध्ये, कोथंबरीचा शेत आणि हा द्राक्षाचा, त्या साईडला डाळिंब पण आहे, तिकडे नाही जाणार आता। आता संध्याकाळ झाली, आता निघावं लागेल घरी, याची वाट बघत असेल। तर झालं आता शेताचं काम, निघूया घरी, मस्त थोडी कोथंबरी घेऊन जाऊया आणि शेपू घेऊया, भाजी बनवू आणि याचीच खाऊ। झालं काम पूर्ण, आता उद्या भेटूया। आता उद्या परत ही कोथंबरी आणि भाजी राहिली आहे ती तोडून मार्केटमध्ये विकून, मग नंतर गावाला आलो। म्हणजे माझी BMW X3 इथे थांबली आहे, आता या BMW जाणार आहे। सगळ्यांचा नंबर MH4625, हे फक्त याचा थोडा चुकलं आहे, 4745 आहे। आगे बघितलं शेत, तर असं दिवसभर एक शेतकरी कष्ट करतो आपला घाम गाळून आणि बाजारात विकतो, आणि काही भाव भेटत नाही, जे भेटायला पाहिजे ते मोबदला त्याला भेटत नाही। दुसरं एक व्हिडिओ खूप उशीर आली, ब्लॉग बनवला नाही, माफ करा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा मंडळी, आणि असंच हसत राहा, खेळत राहा, मजा मस्ती करत राहा।
जय महाराष्ट्र मंडळी, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.